आणि आता दिवसभरातील दुसरी आणि मोठी महत्त्वाची बातमी. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री छगन भुजबळांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले. फर्नांडिस कुटुंबाचं मुंबईतलं घर भुजबळांनी लाटल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केलाय. येत्या 48 तासात भुजबळांनी पैसे न दिल्यास भुजबळांच्याच घराबाहेर बसणार असल्याचा इशारा दमानिया यांनी दिलाय. आज दमानिया यांनी भुजबळांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना रोखलं. अखेर दमानिया यांनी स्वतःच्या घरी पत्रकार परिषद घेत भुजबळांवर गंभीर आरोप केले. त्यांचं घराच्या इथे फक्त मीडियाला दाखवणार होते की हे त्यांचं घर आहे, जे त्यांचं घर नाही आहे. या परिवाराचं लुटलेलं घर आहे, लुटलेलं. 1994 मध्ये हे परिवार, हा जो फर्नांडिस परिवार आहे, त्या परिवारात कोण आहे? एक क्लॉड फर्नांडिस, जे 87 वर्षाचे वय असताना वारले. या डोरिन फर्नांडिस, ज्या आता 78 वर्षाच्या आहेत. आणि त्यांची ही 3 ऑटिस्टिक मुलं. त्यांचा एक छोटा बंगला होता, तो बंगला त्यांनी रहेजाला रिडेव्हलपमेंटसाठी दिला आणि त्याच्यात त्यांना 5 फ्लॅट मिळणार होते. ते 5 फ्लॅट त्यांना कधीही मिळाले नाहीत. आणि रहेजानी ते तो जे प्लॉट होता तो भुजबळांना, म्हणजे समीर भुजबळच्या परवेश कन्स्ट्रक्शन्सला विकला. या परिवाराला आज तगायत 1 रुपया सुद्धा कॉम्पेन्सेशन मिळालेलं नाही. त्यांनी केलेल्या आरोपाबद्दल मी एवढंच सांगतो की आम्ही कुणाचंही घर लाटलेलं नाही. कोर्टात केसेस सुरू आहे. कोर्ट जो निकाल देईल तो निकाल आम्हाला मान्य आहे. यांचे लुटलेलं जे त्यांचा बंगला होता, तिथे हे जे मोठी इमारत बांधली आहे ज्याच्या 9व्या मजल्यावर स्विमिंग पूल केलाय, त्याच्यात भुजबळ कुटुंब पोहत, ते यांचे खाल्लेले पैसे आहेत. आज तगायात 1 रुपया मिळाला नाही. पाहायला गेलं तर मी त्या कंपनीचा डायरेक्टर वगैरे काही नाही, आहेत आमचे लोक आहेत त्याच्याबद्दल, त्या कंपनीचे डायरेक्टर. परंतु हे नाटक त्यांना आजच काय करायचं सुचलं? ज्या वेळेला एक मोठी लढाई ओबीसीची सुरू आहे त्याच वेळेला ते का येतात आणि मग घरीच का येतात आणि रडायचं काय कारण आहे? ही सगळी नाटकं मला माहिती आहेत. त्यांना त्यांचं हे नाटक लखलाभ हो. ते कालच्या सभेत म्हणाले की तुमचं खातो काय, मी माझ्या कष्टाचं खातो. एक तर मला कळत नाही की ज्या माणसाला ऊट सूट छाटीत कळ यायची, आता कुठे गेली ती कळ? कुठे गेले ते हॉस्पिटलमध्ये जे व्हीलचेअरवरते होते पोस्टर्स, ते फोटोग्राफ गेले कुठे? कारण काल जे भुजबळ आपण बघितलेत, त्यांच्यात एवढा जोश आला कुठून? अंजली ताई दमानिया ताई आहेत काय, त्यांच्याबद्दल मी आधी काही बोलणार नाही. याचं कारण हे जे सुपारी घेऊन सुपारी वाजवणारे जे काही कार्यकर्ते असतात समाजामध्ये, यांच्याबद्दल जास्त बोलणं योग्य नाही. मी सुप्रिया सुळेंना, ज्यांना मी, ज्यांच्या परिवाराबद्दल मला यक्किंचितही आदर नाही, त्यांना सुद्धा मी जेव्हा पाठवलं, मी खरंच म्हटलं पाहिजे, 30 सेकंदात त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी माणूस पाठवून व्हेरीफाय केलं. म्हणून मी अक्षरशः कधी पाऊल ठेवलं नसतं अशा वायबी चव्हाणमध्ये गेले. तिथे आमच्या बैठकाच्या बैठका झाल्या, पण ते निर्दयी लोक जे आहेत समीर भुजबळ, ते प्रत्येक बैठकीला तिथे यायचे. त्यांची परिस्थिती त्यांना नवीन नाहीये, कारण ते ओळखतात त्या परिवाराला. त्यांनी हो 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 केलं. शेवटी सुप्रिया सुळेंनी त्यांना जेव्हा अल्टिमेटम दिला जानेवारी महिन्यात, त्यांना फक्त 8.5 कोटी देतो असं सांगण्यात आलं जानेवारी महिन्यात. अंजलीताईंनीही अतिशय संवेदनशीलपणे आतापर्यंत तो प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न केलाय. फुल न फुलाची पाकळी मीही प्रयत्न केलाय. त्यामुळे पुढच्या 48 तासात त्या तिन्ही लेकरांना आणि त्यांच्या आईला न्याय मिळेल अशी आपण सगळी अपेक्षा करूया. त्याच्यात कुठलंही राजकारण नको आणूया. मी सुप्रिया सुळेंना, ज्यांना मी, ज्यांच्या परिवाराबद्दल मला यक्किंचितही आदर नाही, त्यांना सुद्धा मी जेव्हा पाठवलं, मी खरंच म्हटलं पाहिजे, 30 सेकंदात त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी माणूस पाठवून व्हेरीफाय केलं. म्हणून मी अक्षरशः कधी पाऊल ठेवलं नसतं
अशा वायभीत चव्हाणमध्ये गेले, तिथे आमच्या बैठकाच्या बैठका झाल्या, पण ते निर्दयी लोक जे आहेत समीर भुजबळ हे प्रत्येक बैठकीला तिथे यायचे, त्यांची परिस्थिती त्यांना नवीन नाहीये, कारण ते ओळखतात त्या परिवाराला। त्यांनी हो 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 केलं, शेवटी सुप्रिया सुळेंनी त्यांना जेव्हा अल्टिमेटम दिला जानेवारी महिन्यात, त्यांना फक्त 8.5 कोटी देतो असं सांगण्यात आलं जानेवारी महिन्यात। अंजलीताईंनीही अतिशय संवेदनशीलपणे आत्तापर्यंत तो प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न केलाय, फूल न फुलाची पाकळी मीही प्रयत्न केलाय, त्यामुळे पुढच्या 48 तासात त्या तिन्ही लेकरांना आणि त्यांच्या आईला न्याय मिळेल अशी आपण सगळी अपेक्षा करूया, त्याच्यात कुठलंही राजकारण नको आणूया। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।